नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे रेल्वे स्टेशनवर गेलेलो सकाळची रम्य वेळ अण्णाच्या गाडीवरचा कट डोसा खात होतो चहा घरी जाऊनच घ्यावा अशा विचारात होतो टोमॅटोची लाल चटणी सांबार आणि खोबऱ्याची चटणी क्रमाक्रमाने एकेक डोश्याचा घास एकेकात बुडवून आस्वाद घेत होतो तेवढ्यात माझं लक्ष फुटपाथवरच्या एका मजेशीर क्रियेकडे गेलं वडिलांच्या हाताला धरून फुटपाथची पायरी काहीतरी म्हणत चढ उतर करणाऱ्या एका छोट्याशा मुलीकडे माझं लक्ष गेलं तिच्या बाबांनी तिचा हात घट्ट पकडून ते कुणाशी तरी बोलत होते मुलीचा फुटपाथ चढत उतरत गाणं म्हणणं मस्तपैकी टाइमपास म्हणून चाललेलं एक गोष्ट लक्षात आली की ठराविक वेळानेच बरोबर ती फुटपाथ चढत आणि उतरत होती कट डोशावरचं लक्ष कट झालं उडवलं उरलेला डोसा मी भरभर संपवला ती छोटुकली मुलगी काय म्हणते हे ऐकण्यासाठी ऐकू येईल इतक्या अंतरावर गेलो कुठली तरी कविता म्हणत होती ती नेमकी समेवर ठेक्यात पायरी चढत आणि उतरत होती वडिलांनी धरून ठेवलेला हात सोडण्याचा प्रयत्न करत होती पण ते काही शक्य होत नव्हतं तरीही ती एका हाताने हातवारे चेहऱ्यावर हावभाव आणत ठेक्यात हालचाल करत होती आनंद घेत होती मलाही त्या गोष्टीचं अप्रूप वाटलं खरं तर ना गाणं मनात असलं की ठेक्याला तालासाठी काहीही चालतं मग ती फुटपाथची पायरी असो किंवा काहीही मग माझ्या डोळ्यासमोरून अशा ठेक्यांची तालांची साधनं जाऊ लागली ज्यांना संगीताची आवड आहे ना त्यांना तर गाणं नुसतं ऐकू आलं की लगेच त्यांचं लक्ष चाणाक्षपणे तिकडे लागलेलं असतं आपोआप शरीर तालात ठेक्यात एकरूप होत असतं तुम्हीही बघत असाल असे ठेक्याचा आनंद घेणारे अनेक तुम्हीही त्यातील एक असालही ऑफिसमध्ये गाणं म्हणताना टेबलावर ठेका धरणारे सम आली की मान हलवून ठेका देणारेही असतात ठेका धरायला नुसती टाळी दुसऱ्याची पाठ खांदा कधीकधी डोकंही चालतं आणि बरोबर समेवर वा म्हणत दोन हात हवेत फिरवणारे शौकीनही असतात गालावर किंवा खुर्चीच्या आधारावर नुसतं हवेत बोटं फिरवून तालाचा आनंद घेणारे असतातच गणेशोत्सवात गणपतीच्या मिरवणुकीत तर प्रत्येकाला या ठेक्याची सवय झालेली असते अगदी व्यक्त केलं नाही तरी कानातून मेंदूकडे तिथून हृदयात ठेका नामक ही क्रिया हृदय भारून आणि भारून टाकते कुठल्याही मिरवणुकीत लग्न उत्सव उरूस गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या स्थापनेच्या मिरवणुकीत अनेक आबालवृद्ध आपला पदन्यास ठेक्यात करून एकरूप तल्लीन झालेले आपण बघतो यूट्यूब फेसबुकमुळे तर जगभरातील नृत्यांचे कार्यक्रम आपण बघू शकतो छोटी छोटी मुलं नाचतानाचा त्यांचा आनंद बघून भरून येतं खूप नयनरम्य सुखद असं ते नाचणं असतं घड्याळ्याची टिकटिक जुनाट पंख्याचा फिरतानाचा आवाजही ताल म्हणून ठेक्यासाठी वापरून गाणं म्हणणारे आहेत संपूर्ण प्रेक्षागृहातील श्रोत्यांकडून टाळ्या वाजवून ठेक्या देण्याचा तर अनेक वाद्यवृंदातून संगीत मैफलीतून श्रोत्यांना आणि गायकांनाही उत्साह असतोच आवाज न करताही ठेका धरण्याचा आनंद घेता येतो घरातील रिकाम्या भरलेल्या डब्यांचा उपयोग पटकन ठेका म्हणून केला जातोच टाकाऊ वस्तूपासून रिकामे डबे प्लास्टिकचे डबे प्लायवूड बादल्या लोखंडी शिगा इत्यादी दि, इत्यादींचा वापर करून लहान मुलांनी तयार केलेले मजेशीर वाद्यवृंदही आजकाल माध्यमांमुळे पाहायला मिळतात हळूवार पाऊल आपटून ठेका तर तुम्ही देत असणारच की जाणकाराला मात्र ठेका चुकलं की वाईट वाटतं क्षणभर विद्युत प्रवाह बंद झाल्यासारखं वाटतं ते बराच वेळ मनात राहतं पण परत पुढील स्वराला ठेक्यात ठसक्यात तो ऐकू लागतो सर्व विश्वच एका विशिष्ट ठेक्यात आहे तो ठेका युगानुयुगे बिघडत नाही बिघडणार नाही बिघडणारही नाही असं म्हणता येणार नाही पण परत सृष्टी ठेक्यात चालत राहील बागडत राहील अशी आपण आशा करूयात क्षण पल दिवस रात्र आठवडा वर्षे आयुष्यातील रौप्य सुवर्णादी महोत्सव एकसष्टी पंचाहत्तरी शतकपूर्ती या ठेक्यातच आयुष्यमान राहतं राहणार सत्सद्वियोग बुद्धी ठेवूनच हा आयुष्याचा ठेका चुकू नये याबद्दल जागरूक असावं त्यातच आनंदाचा आयुष्याचा ठेवा आहे चारोळी पानगळ गळून गेली पाने सारी पानगळ गळून गेली पाने सारी निशब्द झाड पुरे निशब्द जाहले झाड पुरे पालवी पाने कैक रुद्य आठवणी पालवी पाने कैक रुद्य आठवणी सळसळ ती मनी फक्त उरे सळसळ ती मनी फक्त उरे पानगळ गळून गेली पाने सारी निशब्द जाहले झाड पुरे पालवी पाने कैक रुद्य आठवणी सळसळती मनी फक्त उरे प्राजक्त धन्यवाद